नमस्कार, मी रोहिणी आडे. नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर निवडणुकीत हळूहळू रंग भरू लागलाय. हदगाव तालुक्यात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यासह मतदारांच्या गाठीभेटी वाढविण्यावर त्यांचा जोर आहे. काँग्रेसचे प्रस्त हदगाव नगरपालिका निवडणुकीत वाढल्याचे सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे माजी खासदार सुभाष वानखेडे व शिवसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकरही मैदानात कंबर कसून उतरले आहे. नमस्कार महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण आहोत तामसा गटामध्ये. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर तामसा गटामध्ये सर्वच पक्षाच्या सर्व कार्यकर्ते लगबगीनं कामाला लागले आहेत. आपापल्या पक्षाकडं उमेदवारी मागण्यासाठी यांचा हा अट्टहास कार्यतत्परतेने चालू आहे. त्याचाच आढावा आपण घेतो आहे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काही उमेदवार आहेत, यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत की त्यांच्यापुढं कुठली आव्हानं आहेत की मतदार राजांच्या पुढं जाण्यासाठी. तामसा सर्कल हे SC महिलांसाठी सुटलेलं आहे. आपल्यासोबत काही डॉक्टर साहेब, तुम्हाला काय वाटते कसा उमेदवार अपेक्षित आहे आपल्या सर्कलवर? सर्कल SC महिलांसाठी राखीव असल्यामुळे माझं मत आहे की ह्या अनुभवी आणि सामाजिक कार्य करणारा आणि माहिती असणारा उमेदवार या ठिकाणी असावा माझी अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणेच मी माझी पत्नी विशेष आशाताई आवटे यांना इच्छुक म्हणून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे. तर आम्ही ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ मी 22 वर्ष इथे वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 म्हणून काम केलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी मी फक्त वैद्यकीय अधिकारी म्हणून एक नोकरीच केलेली नाही, एक सामाजिक काम केलेलं आहे. माझ्याकडे सामाजिक काम करत असताना मी माझी एक हायस्कूल चालवतो. 8 ते 10 वर्गापर्यंत माझ्याकडे शाळा आहे. माझ्याकडे या ठिकाणी शासनाकडून मिळालेली एक गॅस एजन्सीसुद्धा आहे. त्यानिमित्तानं मी सामाजिक सेवा ह्या भागामध्ये करतो. आणि फक्त नोकरीच केलेली नाही, एक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सुद्धा या भागामध्ये प्रयत्न करतो. सामाजिक कार्य घडवून आणतो. विशेष प्रकारचे असे कार्यक्रम या भागामध्ये केलेले आहेत. आणि 5 वर्षाच्या अनुभवामध्ये माझ्या पत्नीने या समाजासाठी शासनाने दिलेल्या ज्या योजना आहेत, जिल्हा परिषदेमार्फत दिलेल्या ज्या योजना आहेत, ते तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे या भागातील विकास व्हावा हा आमचा दृष्टिकोन आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न निश्चितच करणार आहोत. त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये हा आमचं एक गाव जे आहे, जवळजवळ 15,000 लोक उपस्थितीचं गाव आहे. त्या ठिकाणी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय खासदार नांदेड, तसेच आमचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माननीय सातव साहेब खासदार हिंगोली मतदारसंघ, त्याचप्रमाणे आमचे माधवराव पाटील जवळगावकर माजी आमदार, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष काँग्रेसचे माननीय बाबरावजी कुमार पाथरकर यांच्या माध्यमातून या तामसा येथे आर्यच हे रुग्णालय समाज एक मित्र आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आणि जर आर्यचर झालं तर या लोकांची सेवा करण्यासाठी अत्यंत आपल्याला उपयुक्त होईल. त्याचप्रमाणे जर आर्यच या ठिकाणी जर झालं तर या ठिकाणचं प्राथमिक आरोग्य केंद्र ट्रायबल एरिया म्हणून लोहा धरला लोहा पाटील या ठिकाणी करण्याचा माझा एक मनोदय आहे. त्याचप्रमाणे या भागामध्ये 2 कॉलेज असेल. या कॉलेजमध्ये विद्यार्थी कॉलेज BA MA झालेले आहेत. परंतु या बेसिससाठी त्यांच्याकडे ट्रेनिंगसाठी किंवा क्लासेस रिक्वेस्ट असते. त्यांना या ठिकाणी सुसज्ज अशी अभ्यासिका हवी असा एक माझा मनोदय आहे. मी शून्यातून आलेला आजपर्यंतचा व्यक्ती आहे. एका पॅन्टवर एका शर्टवर मी डॉक्टर झालो. पण या भागामध्ये विद्यार्थ्यांची सेवा हवी ह्या दृष्टीनं माझा एक अनुभव आहे. त्याचप्रमाणे माझ्या शैक्षणिक संस्थेच्या मार्फत एखादं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज या भागात व्हावं असा एक माझा या ठिकाणी अनुभव आहे. त्याचप्रमाणे या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया निर्माण करण्यासाठी निश्चितच या मोठ्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या व्यक्तींकडून निश्चितच मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि जर पक्षानं माझ्या मेसेजला जिल्हा परिषदला दिलं तर निश्चितच समाजाची सेवा करेल. आणि आमच्या सर्व महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये काम करेल. 2007 ते 2012 पर्यंत
जिल्हा परिषदेचा सभागृह ज्यांनी दणाणून सोडला होता सर्कलमधून निवडून आलेल्या उमेदवार जे माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई औटे आता यांना संधी मिळते का यांनी सुद्धा तामसा सर्कलमधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. आपण त्याच्याशी चर्चा राहून 22 ते 24 वर्षाचे सेवा जनतेची केलेलीच आहे आणि जसं मी काही म्हणतात की एक पुरुष एक महिला असते तसे माझ्या मागं आणि त्यांच्या जे कामाची पावती आपल्याला उद्या लोक दाखवून देतील एखादा दिलेलीच आहे आणि परत एकदा दाखवतील अशी अपेक्षा आहे आणि जे काय आम्ही काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला आरोग्याच्या माध्यमातून जर कामं केलेली आहेत पण समाज सेवेच्या माध्यमातून काहीतरी काम गरिबांची सेवा करण्याची संधी जर मला मिळाली तर मी नक्कीच त्या कार्यक्रमाचं किंवा समाजाचं किंवा सर्व काही जर सर्वसामान्याच्या काही अपेक्षा असतील तर त्या माध्यमातून त्यांना आपण सोबत घेऊन आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. तर ह्या होत्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आशाताई औटे. सभागृह दणाणून सोडणाऱ्या आणि आष्टीमध्ये विकासाची गंगा आणून सोडणाऱ्या यांना काँग्रेस पक्ष उमेदवारीची माळ घालतय का हेच पाहणं आता अचुकीचं ठरतंय का. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जो येणारा उमेदवार आहे तो सार्वभौमिक ग्रामीण भागाच्या ज्या समस्या मूलभूत समस्या आहेत पाणी समस्या असो की रस्त्याच्या समस्या आहेत ह्या समस्या सोडणारा असला पाहिजे. आज तागायत आतापर्यंत जेवढे कोणते जिल्हा परिषद झाले त्यांनी टक्केवारीने कामं करून सगळे कामं दलित वस्त्यांचे कामं असो कुठले विकासाचे कामं फक्त कागदावर केलेले आहेत आणि ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहेत म्हणून त्या त्या भागाचा विकास होणे गरजेचं आहे त्या अनुषंगाने असा उमेदवार महत्त्वाचा आहे. तो विशेष म्हणजे इथे मागासवर्गीयाची सीट असल्यामुळे इथे अनुसूचित जाती जमातीच्या कर्म सदस्याकडे कुठल्या उमेदवार जास्तीत जास्त पैसा नाही परंतु विविध पक्षांचे उमेदवार पैसे भरलेला उमेदवार देण्याचे प्रयत्न चालू आहेत म्हणून विशेष हा ओरिजिनल अनुसूचित जातीचा उमेदवार द्यावा कुठल्याही पक्षाने आणि ग्रामीण भागाचा विकास करावा एवढीच अपेक्षा. मित्रांनो तामसा गटामधनं जे जे इच्छुक उमेदवार आहेत अशांची आपण मुलाखती घेतो आहे त्यांच्या त्याचसोबत येथील स्थानिक लोकांच्या काही समस्या आहेत आणि त्यांना कसा उमेदवार हवा आहे याच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया पाहत आहे. आपल्यासोबत काही जनता आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे. साहेब येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गण आणि गटासाठी तर आपल्याला कशा पद्धतीचे उमेदवार अपेक्षित आहेत. सर्वासोबत जी राहणार व्यक्ती आहे सर्वासोबत आणि सर्वासोबत नेहमी काम करणार इच्छुक किंवा कुठेही अडचण असेल तिथं प्रत्यक्षात येऊन त्याला सहभाग करणारी असा जर व्यक्ती असेल तर अशी भाजपमध्ये बरेच कार्यकर्ते असतात आणि ते जे इच्छुक उमेदवार आहेत ते मला वाटते त्याच्याशी उतरतील त्या पात्रतेमध्ये. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहेत कसं काम केलं पाहिजे किंवा काय झालं नाही. देशाचे पंतप्रधान जे काम करायले तळागाळातल्या लोकांपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे काम करायले तीच अपेक्षा या ग्रामीण भागामध्ये झेडपी सदस्याकडून आमच्या पक्षाची आहे आणि जनतेची सुद्धा आहे. तामसाप्रमाणेच आष्टी गटातून उमेदवारी मागणारे भाजपा पक्षाकडनं उमेदवारी मागतायत उच्च शिक्षित असे काही उमेदवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करतो आहे. साहेब आपलं नाव सांगा. माझं नाव चांगून संभाजी बोईनो. साहेब महाराष्ट्र पोलीसमध्ये मी सेवा केलेली आहे जवळजवळ 29 वर्षे सेवा झालेली आहे 39 वर्षे. तेव्हा मी आता 31 डिसेंबरला गावामध्ये आलो जनतेस भेटलो आणि जनतेने मला सहकार्य केलं की तुम्ही एक पक्षात भाग घ्या आणि धडाडीचे कामं करणार ही आमची अपेक्षा असे त्यांनी म्हटल्यानं मी थोडासा मनाला विचार केला
की या देशात काय चाललंय काय नाही, पक्षापक्षात काय चाललंय, कोणता पक्ष चांगला आहे महाराष्ट्र देशात, या भारत देशात जे पंतप्रधान साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जे काम हाती घेतलेले आहे, हे देशातील नागरिकांना जे उत्कृष्ट प्रकारे कामगिरी केल्याबद्दल मला ते मनात माझ्या भरलेलं आहे, त्याप्रमाणे माझी काम करण्याची इच्छा आहे हे दर्शवून मी माझं थोडंसं काम करण्याची इच्छा दर्शवत आहे. मला जर या आष्टीगणातून आष्टी मतदारसंघातून जर मला माझ्या मतदारांनी किंवा माझ्या जनतेने सहकार्य केलं तर मी काम करू इच्छितो, जिल्हा परिषद निवडणूक उभं राहू शकतो आणि कामाची तरतीब जी आहे त्या पद्धतीने मी करण्यास तयार आहे. मला सहकार्य करावी माझी अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचा या तालुक्याचा प्रवक्ता आहे. साहेब, कशा पद्धतीनं जिल्हा परिषद गट आणि गणासाठी हा तुमचा तालुका पूरक कसा आहे? तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी अतिशय सहमती देतो. या तालुक्यामध्ये माजी खासदार सुभाष वानखेडे साहेबांनी 15 वर्षापासून आमदारकीचं नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर वानखेडे साहेब खासदारकीला 5 वर्ष निवडून आलेले. मी तर असं सांगेन, सिर जहां भी जाता है वहीं अपना इलाका बनाता है. वानखेडे साहेबांनी सेना सोडली, सगळे शिवसैनिक भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी तर या देशाला कुटुंब मानलंय, एक त्यागी पुरुष म्हणून सगळ्या जगाचं लक्ष आहे. भारताचं नाव त्यांनी अख्ख्या विश्वात नोंदवलेलं आहे की भारत देश आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जर बोलायचं झालं तर मागच्या वर्षभरापासून आम्ही म्हणजे 2014 पासून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहोत. जिथं जिथं वानखेडे साहेब जातात तिथं तिथं कार्यकर्त्यांचा जत्थाचे जत्था भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. माझ्यासोबत तालुका अध्यक्ष आहे, म्हणजे तालुका अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, सगळे आमचे 6 सर्कलचे 6 पदाधिकारी असतील, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ती फिरत आहे. आणि म्हणून मी सांगतो की युती असेल नसेल, झाली चांगलं नाही झाली अतिशय चांगलं, कारण भारतीय जनता पार्टी एक विधायक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणारी पार्टी आहे. गरीबातला गरीब माणूस याला केंद्रबिंदू मानून काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून आम्ही या सर्कलमध्ये, खरं तर नंबर 1 आमचा आष्टी सर्कल आहे, त्यानंतर मनाटा सर्कल आहे, तसं आम्ही इच्छुक उमेदवार आहे. दोन्ही म्हणजे पळसा सर्कल आणि मनाटा सर्कल या दोन्हीही मतदारसंघामधून मी इच्छुक आहे. पार्टीनं जिथं कुठं देईल आम तिथून मी निवडायला तयार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय लोकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने आपल्याकडे येतात? फार उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे लोकांचा. नरेंद्रभाई मोदी यांचं काम, पंतप्रधानांचं काम, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रत्येक योजना सोशल मीडियामार्फत प्रत्येक युवकापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहेत. त्यांचे चांगले रिस्पॉन्ड करत आहेत ते. आणि जवळपास पूर्ण हदगाव तालुका भाजपमय झालेला आहे सध्याच्या घडीला. नमस्कार, महाराष्ट्राच्या रणसंग्राम कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण आहोत पळसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या आपण मुलाखती घेतोय. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की त्यांच्या पुढं काय आव्हानं आहेत, त्याचबरोबर येथील नागरिक, या मतदारसंघातील नागरिक काय म्हणतात, त्यांना उमेदवार कसा अपेक्षित आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय थेट पळसा मतदारसंघामध्ये. साहेब, तुमचा येणारा उमेदवार कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? येणारा उमेदवार हे चांगले काम करणारा, कमीत कमी तुझा प्रत्येक गावामध्ये काहीतरी त्यांना निधी वाटून द्यावा, त्यांनी ते एखाद्या गावात टाकून सगळं गायब करू नये समजा, अशा पद्धतीने राहावं. असा एखादा डोक्यामध्ये तुमचा उमेदवार आहे? आता सर नाही, आता कारण की ते सिलेक्शन झालं नाही यायचं, त्यामुळे आणखी काही प्रश्न नाही समजा, नंतर कळेल. साहेब, तुम्हाला काय वाटतं की कसला उमेदवार असला पाहिजे आणि तुमच्या डोक्यात एखाद्याचं नाव असं काय आहे का? साहेब, रस्ते, पाणी, आरोग्य हे गाव सुविधा द्यावा आमची, असा उमेदवार आम्हाला पाहिजे. अच्छा, आता आमच्या आपल्यासमोर काही तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतो. मला सांगा, आपण तरुण आहात, तरुणाईकडनं नेमकी काय अपेक्षा आहे की येणारा जिल्हा परिषदेचा सदस्यत्व आहे, महिला जिल्हा परिषदेचा सदस्य असा असावा की आमचे नागरिक जे सहसामान्य आहेत हे बाकी काहीही मागत नाही, एक रस्ता, नाली आणि पाणी
याच्या व्यतिरिक्त काही यायला आतापर्यंत पोहोचलं नाही आणि रस्तेही कुठले पोहोचले नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की या आमच्या गरीब नागरिकाचं जे काही समाधान असेल ते सुरळीत आटी पुरवणारा आमचा उमेदवार असा असावा अशी आम्ही सगळी इथले नागरिक सर्वजण अपेक्षा करतो. बरं, आपल्या डोक्यामध्ये असं एखादं उमेदवाराचं नाव किंवा सर कुठल्याही पक्षाचं असेल? आम्ही कुठल्याही पक्षासोबत किंवा कुठल्याही पक्षाशी आम्ही बोलत नाही, पण परंतु इथल्या सर्व नागरिकाची अशी इच्छा आहे की असा विषय आम्हाला मांडायचा म्हणजे किंवा सगळ्या अटी सगळ्याचा सोडणारा असावा. जे काही मागील घडामोडीत झालं असं समोर होऊ नये याची अपेक्षा धरून आम्ही पुढील निवडणुकीत येणाऱ्या उमेदवाराला निवडून देऊ असा उमेदवार आम्ही आज आम्हाला जर दिसला चांगला तर त्याची आम्ही जरूर पाठपुरवू निघू. तर तुम्हाला असं वाटतंय स्थानिक उमेदवाराला संधी द्यायला पाहिजे? हो बरोबर, स्थानिकच पाहिजे ना आपल्याला. काय करू शकतो स्थानिक आणि बाहेरचं काय करू शकतो? बाहेरच्यानेही काही केलं नाही आतापर्यंत आणि स्थानिकच्यानेही काही केलं नाही. मग आता तुम्हाला जर संधी मिळाली, आम्हाला जर संधी मिळाली इथून पुढे जर आमच्या गावातला किंवा जरी उमेदवार जरी असला उभा राहिला त्यानं जरी आमच्या गावातले नाल्या किंवा पाणी नळ योजना जर पूर्ण घरापर्यंत जर पोहोचती केल्या तरी आम्ही उमेदवार मान्य करतो आमच्या गावातला पाहिजे म्हणून. जर नाही जर ते त्यानं जर करणं गेला तर मग आम्ही म्हणू शकतो की बाबा आम्हाला हे उमेदवार लागू शकणार. पळसा मतदारसंघातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की स्थानिक उमेदवार हा महत्त्वाचा असेल. याचबरोबर आपल्या स्थानिकचे काही उमेदवार आहेत, त्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेब, तुमचं माझं नाव शेख नईम शेख नवाज राणा डोरली, तालुका आजगाव जिल्हा नांदेड. मी कार्तिक शेळके यांनी इच्छुक फॉर्म टाकलेला आहे काँग्रेस पक्षाकडे आणि प्रतिनिधी म्हणून मी बोलत आहे. कार्तिक शेळके हा 20 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करीत आलेला आहे. असा एकमेव आता 17 इच्छुक उमेदवारापैकी ज्येष्ठ पक्षाचा एक खरा कार्यकर्ता म्हणलं तर कार्तिक शेळके आहे. या 30 गावामध्ये 28,000 जनता आहे. जवळपास सर्वात जास्त मताने निवडून येऊ शकते आणि पक्षाचे त्यांनी पदं भूषवलेली आहेत आणि पक्षाचं 20 वर्ष झालं तर मग निष्ठाने काम केलेलं आहे. आणखीन त्यांच्याबद्दल जे जनतेतून सूर आहे की आता काँग्रेस जे तुमचा पक्ष आहे जनतेत त्याच्याबद्दल आता तुमच्याकडं भाजपा आणि सेनेची सत्ता इथं आहे तुमच्या हातगाव हिमायतनगरमध्ये, तर काय वाटतं की यश अपेक्षित आहे? यस यस आहे, यस आहे. आणि साहेब 20 वर्ष झाले इथं सैन्याची सत्ता आहे. आतापासून इथं काँग्रेसचा उमेदवार लाभलेला नाही. कार्तिक शेळकेच्या माध्यमातून 100% जनता त्याच्या पाठीमागे उभी राहील हे सांगतोय. या गटामधनं नेमकं भाजपा सेना युती किंवा काँग्रेस ह्याच्यापैकी कुठला उमेदवार विजयी होईल हे तर येणारा काळच ठरवेल. पण आत्ता तरी या गावकऱ्यांची या मतदारसंघातल्या लोकांची मागणी आहे की स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी मिळावी. कुठला पक्ष या संघामध्ये या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारीची माळ घालते हेच पाहणं आता औचुक्याचं ठरतं. कॅमेरा माजी आमदार माधवरावजी जवळगावकर यांच्या नेतृत्वात हदगाव हिमायतनगर मतदारसंघ त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पिंजून काढला होता. काँग्रेस पक्षाचे आमदार असताना त्यांनी मोठमोठी कामंसुद्धा या मतदारसंघात केली होती. त्यांच्याच माध्यमातनं जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती किंवा नगरपालिका यामध्ये सर्वच प्रतिनिधींनी चोख भूमिका या मतदारसंघामध्ये पार पाडली होती. त्याच धर्तीवरती आत्ता सध्या विद्यमान आमदार शिवसेनेचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वातसुद्धा हा तालुका ढवळून निघतोय. तरीसुद्धा पळसा या मतदारसंघामध्ये तरीसुद्धा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पळसा या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे की जिल्हा परिषदेमध्ये आपलाच झेंडा फडकवणार. आपण या मतदारसंघामधल्या काही कार्यकर्त्यांशी आणि प्रतिनिधींशी आपण चर्चा करतोय की कुठला अजेंडा घेऊन मतदारांच्या समोर जात आहेत. आपण काही कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय की माधवराव पाटील जवळगावकरांच्या नेतृत्वात आपण कशी लढाई लढतोय. साहेब, मला सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कसा नेता पाहिजे? तुम्हाला चांगला पाहिजे, काम करणारा पाहिजे आणि इच्छुक चांगला पाहिजे. आता तुमच्या मतदारसंघात इच्छुक उमेदवार कोण आहे? तसे आमचे गणेशवाडी आहेत आणि एक दौनी आहेत. त्याच्याकरता आमचे गणेशवाडी उमेदवारीतून चांगले आहेत. कुठल्या पक्षाचे ते? हे काँग्रेसचे आहेत. अच्छा, हो साहेब, मला सांगा की तुमच्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जी कामं झाली आता येणारा उमेदवार कसं कामं करावं असं तुम्हाला वाटतंय? चांगलं काय करावं?
सर्वसर्वेक्षण प्रश्न आहे पाटील साहेब. आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये कसा उमेदवार तुम्हाला अपेक्षित आहे? मतदारसंघाचा विकास करणारा उमेदवार असायला पाहिजे आणि माधवराव पाटील जळगावकरांच्या नेतृत्वात त्यांनी जे उमेदवार दिला त्याच्या पाठीमागं आम्ही सर्वजण राहणार. मी सुद्धा एक पंचायत समितीचा इच्छुक आहे. माझ्या पंचायत समितीच्या गणामध्ये 5-7 जण इच्छुक आहेत. आत्ता माधवराव पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी कोणता जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागं आम्ही राहणार आहे. आणि त्याच्यानंतर माधवराव पाटलांनी जे 20 वर्षाच्या काळात कामे केलेली आहेत, मागील 20 वर्षाच्या काळात जी कामं नाही झाली ती माधवराव पाटलांनी 5 वर्षाच्या काळात पूर्ण केली. हां, प्रत्येक गावाला रोड केला, म्हणजे सर्व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम फक्त माधवराव पाटलांनी केलेलं आहे. बरं, आता पाण्याचा एक भीषण प्रश्न आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं? ना, पाण्याचा आता तर 3 वर्ष दुष्काळच होतं सगळीकडे. आता जिथं कुठं गाव, आता ते कसं राष्ट्रीय पेयजल योजना झालेली, आता गावातल्या कार्यकर्त्यांवर ते अवलंबून आहे ती योजना कशी राबवायची आपल्याला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर ज्या ज्या निवडणुका या मतदारसंघामध्ये झाल्यात त्यामध्ये पहिल्यांदा हिमायतनगर नगरपंचायतची निवडणूक झाली. त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाने सर्व पॅनल त्या ठिकाणी उभं केलं आणि विरोधी पक्षाचे संपूर्ण पॅनलसुद्धा नव्हते. म्हणजे तेव्हा त्याहूनच लक्षात येते की जनता कोणाच्या सोबत आहे. मग त्यानंतर इलेक्शन झालं, इलेक्शनमध्ये आम्ही बहुमताने त्या ठिकाणी नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा, प्रथम पहिली नगरपंचायत त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घेतली आणि ती जनतेच्या आशीर्वादावर. त्यानंतर अमर राजूरकरांची निवडणूक झाली, त्याही निवडणुकीमध्ये सर्व पक्ष एकत्र होते तुम्हाला माहीत आहे. तरी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर परत अमर राजूरकर हे MLC आमदार म्हणून निवडून आले. तिसऱ्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये हदगाव नगरपालिकेची निवडणूक झाली. हिमायतनगर नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर काही विरोधी पक्षाचे लोक म्हणायचे की हे त्यांच्या भागातली त्यांची हिमायतनगर त्यांचं नगरपंचायत. हदगावची निवडणूक झाली आणि जनतेने परत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ही नगरपरिषद देऊन परत दाखवून दिले की जनता ही काँग्रेसच्या पाठीशी. आणि त्यामुळं येणाऱ्या उद्याच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या मतदारसंघामध्ये 8 मतदारसंघ आहेत. जे सगळे म्हणजे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि माझे जनता सर्व कार्यकर्त्याच्या युवक कार्यकर्त्याच्या जीवावर येणारी जिल्हा परिषदचे 8च्या 8 जागासुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी निश्चित जनतेच्या आशीर्वादावर निवडून आहोत. आता ह्या निवडणुकांमध्ये सेना भाजपची युती होण्याची संधी, तर त्याच्याबद्दल तुमचं आव्हान, तुमच्यापुढे मोठं आव्हान? मला सेना भाजपची युती झाली काय नाही झाली काय आम्ही त्या बाबतीमध्ये आम्हाला काही भीती नाही. आम्हाला माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा जनता आमच्या पाठीमागं आहे, काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आहे. आणि आज नांदेड जिल्ह्यातला मतदार तरी आज असा म्हणतो की बाबा आपल्याला अशोक चव्हाण साहेबाशिवाय पर्याय नाही. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये भाजप सेनेची युती जरी झाली नाही जरी झाली तर त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. युती झाली तरी आम्ही त्या ठिकाणी सक्षम ताकदीने त्या ठिकाणी निश्चित 8ही जागा आमच्या निवडणूक. साहेब, आता शेवटचा प्रश्न, एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे की नोटाबंदीचा हा जो परिणाम सर्वसामान्यांवरती पडला, त्या निवडणुकीवरती ह्याचा काय परिणाम होणार आहे? त्याचा परिणाम निवडणुकीवर होणारच, कारण नोटाबंदी झाली. नोटाबंदी झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जो 50 दिवसाचा वेळ मागितला होता त्या 50 दिवस गेल्यानंतरसुद्धा नोटाबंदीवर काही परिणाम, म्हणजे नोटाबंदीचा जे त्रास तो काही कमी झाला नाही. आणि आज प्रत्येक बँकेपुढे, ATM पुढे आज तुम्ही पाहिलं तर 1-1 किलोमीटर लाईन त्या ठिकाणी लागली. आणि सर्वसाधारण आणि याच्यामध्ये गरीब मजूर शेतकरी यांना सर्वात जास्त मोठा फटका त्या ठिकाणी नोटबंदीचा आजसुद्धा चालू आहे. कारण आज व्यापारी नगदी पैशांनी सोयाबीन म्हणले की वेगळा भाव द्यायला आणि चेकनी म्हणले की वेगळा भाव द्यायला, हे म्हणजे इनडायरेक्टली शेतकऱ्याला त्याचा नुकसान व्हायला त्या ठिकाणी. म्हणून नोटबंदीचा त्रास आजसुद्धा जनतेला होत आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि निवडणुकीच्या या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असो अथवा सेना असो, राष्ट्रवादी असो अथवा काँग्रेस असो, यामध्ये विजय हा कोणाचा होईल ही जनताच ठरवणार आहे. तरीसुद्धा आमदार माजी आमदार माधवरावजी जवळगावकर यांचा हा निर्धार आहे की हदगाव हिमायतनगर या विधानसभा मतदारसंघामध्ये आठीच्या आठी जागा यांच्याच येतील असा त्यांचा हा मानस आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहे. येणारा काळ नक्कीच ठरवेल की या मतदारसंघांमध्ये विजय कोणाचा होतो. कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसल्या कारणाने इच्छुक उमेदवार मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणाची उमेदवारी जाहीर झाल्यावरच खऱ्या प्रचाराला सुरुवात होईल. सध्या सोशल मीडियावर संभावित उमेदवार आपापली प्रभावी बाजू मांडत आहे. हदगावहून धर्मराज गायकवाड, प्रकाश भरणेसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र.